वेलकम स्टुडंट्स आज आपण पर्यावरणाचा प्रकल्प पाहणार आहोत औद्योगिक प्रदूषण प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो प्रकल्प लिहित असताना आपल्याला बऱ्याच मुद्द्यांचा विचार करावा लागतो ज्याच्यामध्ये प्रकल्प विषयाची निवड प्रकल्प विषयाचे महत्त्व प्रकल्प कार्याची उद्दिष्टे प्रकल्प कार्यपद्धती प्रकल्पाची निरीक्षणे प्रकल्पाचे विश्लेषण प्रकल्पाचे निष्कर्ष आणि प्रकल्पाचे संदर्भ या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला प्रकल्प लिहावा लागतो आणि आपण औद्योगिक प्रदूषणाचा हा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प या मुद्द्यांच्या आधारे कसा लिहायचा याची माहिती आपण आज पाहणार आहोत आणि प्रकल्पाचा अहवाल आहे याची सुद्धा चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण पाहतोय प्रकल्प विषयाची निवड म्हणजेच प्रस्तावनेमध्ये आपल्याला लिहायचं असतं प्रकल्प विषयाची निवड तुम्ही का केलेली आहे हे तुम्ही या मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी दहा ते पंधरा ओळीमध्ये लिहायचं असतं आपल्या प्रकल्पाचं नाव आहे औद्योगिक प्रदूषण प्रकल्प मग हा औद्योगिक प्रदूषण प्रकल्प तुम्ही का निवडलेला आहे बरेच प्रकल्प बाजारामध्ये उपलब्ध असताना तुम्ही हा प्रकल्प का करू इच्छिता हे तुम्हाला या ठिकाणी सविस्तर लिहायचं आहे या प्रकल्पाची गरज तुम्हाला का वाटते तुम्ही कोणाबरोबर वर चर्चा केली हा प्रकल्प निवडण्यासाठी हा प्रकल्प लिहिण्यासाठी याचा सविस्तर असा ओहापोह तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे पंधरा ते वीस ओळीमध्ये त्याच्यानंतर प्रकल्पाचा पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे विषयाचं महत्व हा जो तुमचा विषय आहे औद्योगिक प्रदूषण या विषयाचं काय महत्व आहे हा प्रकल्प केल्यानंतर समाजाला जगाला देशाला अवतीभोवतीच्या लोकांना याचा काय फायदा होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी नमूद करावं लागेल त्याच पद्धतीनं तुम्ही पुढचा प्रकल्पाचा विषय आहे मुद्दा आहे तो म्हणजे प्रकल्पाची उद्दिष्टे प्रकल्प लिहीत असताना तो प्रकल्प लिहिण्याच्या अगोदर आपल्याला त्या प्रकल्पाची काही उद्दिष्टे ठरवावी लागतात आणि त्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने त्या उद्दिष्टांच्या संबंधाने आपल्याला त्या प्रकल्पाचा लिहायचा असतो त्या प्रकल्पाची आपल्याला मांडणी करायची असते आता या प्रकल्पाचं पहिलं उद्दिष्ट आपण लिहू शकतो औद्योगिक प्रदूषण संकल्पना जाणून घेणे दुसरं उद्दिष्ट प्रदूषिके म्हणजे काय याबाबतची माहिती मिळवणे औद्योगिक प्रदूषणाचे प्रकार कोणते आहेत त्याची माहिती मिळवणे म्हणजे बघा उद्दिष्ट लिहित असताना वाक्याच्या शेवटी ने आलं पाहिजे बघा जाणून घेणे माहिती मिळवणे माहिती मिळवणे अभ्यास करणे असं औद्योगिक प्र प्रदूषणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या घटकांचा अभ्यास करणे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजनाची अधिक माहिती करून घेणे तसेच औद्योगिक प्रदूषण याबाबत अधिक माहिती इतरांना मिळवून देणे ही सर्व माझ्या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत असं तुम्हाला या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रकल्पाच्या कार्यपद्धतीचा हे बघा पर्यावरणाच्या प्रकल्पाचा अभ्यास करण्याचे प्रकल्प तयार करण्याचे विविध मार्ग आहेत विविध पद्धती आहेत त्याच्यामध्ये सर्वेक्षण पद्धती असेल प्रश्नावली पद्धती असेल मुलाखत पद्धती असेल क्षेत्रभेट पद्धती असेल अशा विविध पद्धती आहेत आणि तुम्ही जो प्रकल्प तयार करीत असता तो प्रकल्प तयार करण्यासाठी ती प्रकल्प कार्यपद्धती तुम्हाला योग्य होते ज्या प्रकल्प कार्यपद्धतीच्या आधारे तुम्ही प्रकल्प पूर्ण करणार असता ती प्रकल्प कार्य करण्याची पद्धती, कराई कार्य पद्धती तो तो तुम्हाला इथं नमूद करायची असते आणि त्या प्रकल्प कार्यपद्धतीचं स्वरूप थोडक्यामध्ये इथं तुम्हाला लिहायचं असतं आणि प्रकल्प तयार करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे जे जे मुद्दे तुम्हाला गरजेचे आहेत ते तुम्हाला इथं नमूद करावे लागतात किंवा या ठिकाणी मी जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे निरीक्षणे प्रकल्पाचं जे आपण माहिती गोळा केलेली आहे त्या माहितीच्या आधारे तुम्हाला त्या प्रकल्पाचे निरीक्षणे निरीक्षणे नि या भागामध्ये नमूद करावी लागतात सुरुवातीला आपण औद्योगिक प्रदूषण ही संकल्पना स्पष्ट करूयात त्याच्यानंतर औद्योगिक प्रदूषणाचे प्रकार तुम्हाला लिहायचे त्याच्यानंतर प्रदूषे प्रदूषके ही संकल्पना स्पष्ट करायची आहे तसंच औद्योगिक प्रदूषणाचे प्रकार तुम्हाला सांगायचे आहेत हवा प्रदूषण जलप्रदूषण मृदा प्रदूषण आणि त्याचं थोडक्यामध्ये तुम्हाला इथं विवेचन सुद्धा करायचं आहे आम्लवर्षा हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय त्याच्यानंतर जलप्रदूषणाची माहिती लिहायची त्या जलप्रदूषणाची कारण तुम्हाला नमूद करायची आहेत जलप्रदूषणामुळे काय परिणाम होतात मानवी आरोग्यावर ते सुद्धा आहे जल प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा तुम्हाला तुमच्या पद्धतीनं सुचवायचे आहेत तसंच त्याच्यानंतर मृदा प्रदूषण आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला इथं माहिती नमूद करायची आहे तस तसंच त्या मृदा प्रदूषणाची कारणे लिहावी लागतात तुम्हाला या ठिकाणी त्याचे परिणाम लिहायचे आहेत त्याच्यानंतर मृदू प्रदूषणावर प्रतिबंधात्मक काही उपाय करता येतील ते सांगायचंय ध्वनी प्रदूषण लिहायचंय त्याच्यानंतर अशा पद्धतीची माहिती तुम्ही या प्रकल्पामध्ये लिहू शकता आणि प्रतिबंधात्मक उपाय सांगायचे आहेत त्याच्यानंतरचा मुद्दा येतो निरीक्षणाचा आपण जो विश्लेषण केलेला आहे प्रकल्पाचं त्या प्रकल्पाच्या विश्लेषणाच्या आधारे तुम्हाला इथं निरीक्षणे लिहायचे आहेत दोन ते तीन पेजेस इथं दिलेले आहेत ते लिहू शकता किंवा हे विश्लेषणसुद्धा तुम्हाला इथं दिलेले आहे त्या पद्धतीनं प्रकल्प तयार करू शकता आणि शेवटी प्रकल्पाचे निष्कर्ष तुम्हाला पाच ते सहा लिहायचे आहेत औद्योगिक प्रदूषण ही संकल्पना समजून घेतली प्रदूषिके म्हणजे काय याबाबत सविस्तर माहिती संकलित केली औद्योगिक प्रदूषणाचे प्रकार याचे संकलन केले कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींचा अभ्यास केला अशा पद्धतीचे निष्कर्ष तुम्हाला काढायचे आणि संदर्भ ग्रंथ म्हणून काय काय तुम्ही वापर केलेला हा प्रकल्प तयार करण्यासाठी याचासुद्धा उल्लेख इथं तुम्हाला करायचा आहे आणि शेवटी प्रकल्पाचा अहवाल हा प्रकल्प तुम्ही जेव्हा तुमच्या विषय शिक्षकाकडे जमा करत असता तेव्हा तो द्यायचा असतो अशा पद्धतीने जर तुम्ही प्रकल्प तयार केला तर तो खूप आकर्षक होणार आहे आणि अशाच पद्धतीचे इतर प्रकल्प जर तुम्हाला मा पाहिजे असतील तर त्या प्रकल्पा कोणता प्रकल्प पाहिजे त्याचं कमेंटमध्ये नाव कमेंट करा आपल्याला तो प्रकल्प या साईडवर जाधव ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद